कृषी विभागाच्या वतीने चंद्रपूर शहरात रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकरी हा दिवसभर शेतामध्ये राबून रानातील रानभाज्या शोधून त्या भाज्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये उपलब्ध करून देतात, त्यामुळे त्यांचे रानभाज्या उपलब्ध करण्यात मोठं योगदान आहे। रानभाजी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते। दैनंदिन भोजनात सुद्धा रानभाज्यांचा आवर्जून उपयोग आवश्यक आहे। कृषी विभागा अंतर्गत राबवण्यात येणारा रानभाजी महोत्सव खऱ्या अर्थाने रानभाजी औषधी वनस्पती यांची ओळख निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे। जिल्ह्यातील बहुतांशी लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्या आणि रानात निसर्गतःच येणाऱ्या रानभाज्यांची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळावी आणि त्यांच्या रोजच्या आहारात रानभाज्यांचा समावेश होऊन आरोग्य संवर्धन व्हावं, सोबतच रानभाज्या विकणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या हेतूने जिल्ह्यात रानभाजीच्या वितरण व्यवस्थेसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारण्याची घोषणा खासदार बाळू धानोरकरांनी केली आहे। महोत्सवामध्ये जवळपास 60 रानभाज्यांचं प्रदर्शन करण्यात आलं। यामध्ये प्रामुख्याने कुकुडा, धान, चुसरी, आंबाडी, गोपीन, बांबू को, धोपा अर्थात अळू, मसालेपान, करांदे, कणगर, कडूकंद, कोणसाई, अळू तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोथ, करटोली, वाघेटी, चिंचुरडी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड, कुडा, शेवळ, उळशी आणि विदर्भातील तरोटा कुड्याच्या शेंगा यांचा समावेश होता। दरम्यान या संदर्भात खासदार बाळू धानोरकर आणि जेडपीच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले तसंच महापौर राखी कंचरलावार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात। आणि प्रदर्शनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा आयोजन करण्याच्या मागचं कारण म्हणजे आदिवासी बांधव जे समाजापासून विखुरलेले आहे, जंगलात राहतात, शेतात राहतात, ग्रामीण भागात वास्तव्यात राहतात आणि त्यांचा उदरनिर्वाह या रानभाज्यावरती होत असतो। आपले पूर्वज जेव्हा संशोधन झालं नव्हतं त्यावेळेस आपले पूर्वजसुद्धा या रानभाज्याच खायच्या आणि या रानभाज्यामुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढायची। आजही तेच गुण या रानभाज्यामुळे आहे, रानभाज्यामध्ये आहे। परंतु शोकांतिका एक आहे की ग्रामीण भागाकडे, जंगली भागाकडे शहरी माणूस वळत नाही। शहरी माणूस जर जंगली भागाकडे आणि ग्रामीण भागाकडे वळला किंवा या रानभाज्यांना बाजारपेठ जर उपलब्ध करून दिली तर आमचा शेतकरी बांधव नक्कीच सुखावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी समाज हा मजबूत झाला पाहिजे, आमच्या बचत गटाच्या महिला ह्या मजबूत झाल्या पाहिजे आणि ग्रामीण भागातला स्तर हा उंचावला पाहिजे। या बाबी लक्षात घेऊन ह्या महोत्सवाचं प्रदर्शनीचं आज उद्घाटन झालं की जेणेकरून शहरी भागात राहणाऱ्या लोकांना याची माहिती व्हावी। आणि हा कार्यक्रम सातत्याने ह्या महाराष्ट्रामध्ये या पहिल्यांदाच सुरुवात झाली, नक्कीच याचा फायदा या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होईल। धन्यवाद। जय हिंद। गेली अनेक त्या भाज्यांची ओढत आम्हाला झाली, मला तर माहिती होतं काटवली सारखं आहे, 2 महिन्यामधलं पीक आहे, 2 महिन्यात टट्टूच्या शेंगा आहे, 2 महिन्यात किंवा एखाद्या वेळेस उन्हाळ्यामध्ये येतो, ह्या ज्या लोणचं करतो ते आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून या भाज्यांची जे ओळख सर्वांना झाली पाहिजे याची प्रदर्शनीच्या माध्यमातून आणि आमच्या गरीब आदिवासी बांधवांना त्याचं मार्केटिंग मिळालं पाहिजे, स्वरोजगार मिळालं पाहिजे। या प्रदर्शनीच्या निमित्ताने पाटील साहेबांनी जो कार्यक्रम घेतला जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये घेतला, त्याचं मार्केटिंग चांगलं झालं, त्याची ओळख चांगली झाली, लोकांमध्ये चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं गरज आहे। कोरोनावर जर मात करायचं तर आपलं इम्युनिटी पॉवर वाढलं पाहिजे आणि पॉवर वाढण्याकरता, आपली शक्ती वाढण्याकरता, आपलं प्रतिकार ताकद वाढण्याकरता अशा भाज्यांची गरज आहे। मी आमच्या पाटील साहेबांना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो। महोत्सवाच्या निमित्ताने एक सुंदर कार्यक्रम आयोजित केलं, माझ्या अनेक अनेक शुभेच्छा। आरोग्यदायी वस्तू असतात त्या आपल्या शरीरात गेल्या पाहिजे आणि आजकालच्या काळात आपल्या पिढीपर्यंत या सगळ्या वस्तू आपल्याला माहीत तरी आहे पण आपल्या नंतरची जी पिढी आहे, आपली जी समोरची पिढी आहे, जे आपण आपल्या देशाचं भविष्य आहे,
हे लोक यापासून दूर केलेले आहेत, कारण की त्यांना मॉडर्न व्यवस्था पाहिजे आहे, बर्गर पाहिजे आहे, पिझ्झा पाहिजे आहे, पण त्यामध्ये आरोग्यास उपदायी काहीही नसतं. पण या ज्या रानभाज्या आहेत ते आरोग्यवर्धक असतात, इम्युनिटी पॉवर वाढणारे असतात. आणि मला असं वाटतं की आता आपल्याला या रानभाज्यांचा बाजारपेठ आपल्याला या शहरामध्ये आली पाहिजे. शहरातल्या मुलांना हे समजलं पाहिजे की याचं महत्त्व काय आहे. आपण म्हणतो की इंडियन थाली, आपली भारतीय थाली ही सगळ्यात श्रेष्ठ थाली आहे, कारण याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशियन, कॅल्शियम सगळं काही या थालीत असते. कोशिंबीर, चटणी, भाजी, कढी, वरण, भात, भाजी, पोळी यामध्ये सगळं न्यूट्रिशन आपल्याला मिळतं.